शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद हा सध्या मुंबई उच्च न्यायालयात गेलाय. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या पाठोपाठ शिंदे गटही कोर्टात गेलाय. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेवर आक्षेप घेतलाय. शिंदे गटाला मेळावा घेण्यासाठी आधीच बीकेसी मधलं मैदान मिळालंय. या मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठीही ठाकरे गटाने परवानगी मागितली होती. दोन्ही मैदानांवरून कोंडी झाल्यामुळे आता उद्धव ठाकरे दसरा मेळावा कुठे घेणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सूचक ट्विट केलंय. किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना फोटो ट्विट केलाय. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण करतायत. आतुरता दसरा मेळाव्याची पुनरावृत्ती होणार असं कॅप्शन किशोरी पेडणेकर यांनी या फोटोला दिलंय. किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटमुळे उद्धव ठाकरे दसरा मेळावा गाडीच्या बोनेटवर घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवसेना ठाकरे गटाची याचिका कोर्टाची दिशाभूल करणारी आहे. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असा दावाच सदा सरवणकर यांनी त्यांच्या याचिकेत केलाय. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल असा विश्वास काल झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.